कोणताही प्रवास कधीच फार सोपा नसतो आपल्याला तो सोपा बनवावा लागतो गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी डब्ल्यूबीसी म्हणजेच ज्यांना आपण पांढऱ्या पेशी म्हणतो किंवा व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो याची एक खूप सुंदर अशी आणि अगदी सहज लक्षात राहील अशी एक ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अर्थातच सायन्स हा टॉपिक किंवा विषय आपल्याला थोडा अवघड वाटतो तर या विषयाला सोपा करण्याचा हा माझ्याकडून केलेला एक छोटासा प्रयत्न आहे ओके तर डब्ल्यू बी सीबद्दल बद्दल अगोदर जर बोलायचं म्हटलं तर हा घटक का महत्वाचा कि कि आहे किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपण याच्यावरती क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो का तर अर्थात मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की आपल्याला याच्यावरती प्रश्न येईल त्याचं कारण म्हणजे सध्या कोविड नाईन्टीन किंवा कोरोनामुळे जी काही परिस्थिती आहे तर एक गोष्ट प्रामुख्याने वारंवार सांगितली जाते ती म्हणजे जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही कोविड नाईन्टीनचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकता किंवा तुम्ही त्या आजारामधून बरे होऊ शकता आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला असेल तर तो आहे डब्ल्यू बी सी आणि त्यामुळे मला असं वाटतं की मे बी याच्यावरती आपल्याला क्वेश्चन आपण एखादा क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो ओके तर त्यामुळे आपण डब्ल्यू बी सीबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि खूप छान अशी ट्रिक पण पाहणार आहोत तर डब्ल्यू बी सी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स तर हे सांगण्यापूर्वी मला एक म्हणजे थोडा वेगळा टॉपिक आहे सायन्समधलाच पण त्याची पण एक ट्रिक जी आहे ती डब्ल्यू बी सी अशीच आहे आपण ते डब्ल्यू बी सी लक्षात ठेवू शकतो तर जे जी जीवनसत्व असतात विटॅमिन्स तर काही जीवनसत्व अशी असतात जी पाण्यामध्ये विरघळतात का okay? आणि काही मेदामध्ये विरघळतात ओके म्हणजे वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल असं आपण त्यांना म्हणतो तर कोणती जीवनसत्व आहेत जी पाण्यामध्ये विरघळतात तर ब आणि क ही दोन जीवनसत्व आहेत जी पाण्यात विरघळतात आणि ती जर आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर डब्ल्यू बी सी हा शब्द आपल्याला तिथे उपयुक्त ठरतो म्हणजे डब्ल्यू फॉर वॉटर बी बी विटॅमिन आणि सी विटॅमिन सी ओके अशा पद्धतीने इथे तो संदर्भ नाही आपला पण जस्ट आठवलं म्हणून मी शेअर केली तुमच्यासोबत ट्रिक ओके तर डब्ल्यू बी सीचा जर आपण विचार केला तर यांना आपण वाईट ब्लड सेल्स म्हणतो किंवा श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या पेशी असं म्हणतो तर यांच्याबद्दलची अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते आणि नंतर लगेच आपण ट्रिक पाहणार आहोत तर आपल्या रक्ताचे मुख्यतः दोन घटक असतात एक असतं रक्तद्रव म्हणजे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो आणि दुसरा घटक म्हणजे रक्तपेशी ज्याला आपण ब्लड सेल्स म्हणतो ओके तर त्याच्यामध्ये आरबीसी आहेत डब्ल्यू बी सी आहेत आणि प्लेटलेट्स आहेत तर याच्यामधले डब्ल्यू बी सीच्या बाबतीत आपण माहिती घेऊयात तर डब्ल्यू बी आहेत त्या आकाराने मोठ्या असतात अमिबास सदृश्य असतात अमिबास सदृश्य म्हणजे काय तर अमिबा प्रमाणे त्यांचा आकार असतो आणि आपल्याला माहिती की निश्चित असा आकार नाही ओके त्याचबरोबर या पेशींमध्ये केंद्रक असतं हा एक महत्वाचा पॉईंट आहे आणि रंगहीन पेशी आहेत यांना कोणताही रंग नाही ना या आकाराने आरबीसी पेक्षा मोठ्या असतात म्हणजे ज्यांना आपण लाल रक्तपेशी म्हणतो किंवा लोहित रक्तकणिका म्हणतो लोहित रक्तपेशी त्यांच्यापेक्षा डब्ल्यूबीसी या मोठ्या असतात म्हणजेच त्यांचा व्यास आठ ते पंधरा मायक्रोमीटर एवढा असतो साधारणतः रक्तामध्ये पाच हजार ते अकरा हजार प्रति घन मिनी घनमिमी एवढ्या डब्ल्यू बी सी असतात हे लक्षात ठेवा आणि आणखी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला तो म्हणजे ल्युकोसाईट्स डब्ल्यू बी सीलाच ल्युकोसाईट्स असं म्हणतात आणि जर आपण डब्ल्यू बी सीचं आयुष्य पाहिलं तर त्या साधारणतः तीन ते चार दिवस जगतात आणि आता आपण जे पाहणार आहोत ते आहेत डब्ल्यू बी सीचे मुख्य पाच प्रकार तर ही काही बेसिक माहिती आहे आणखी एक छोटी ट्रिक मी तुम्हाला सांगू शकते की लाल रक्तपेशी आणि ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत याच्यामध्ये कदाचित कम्पॅरिझन विचारलं जाऊ शकतं आणि बऱ्याच स्टुडंटना हे लक्षात ठेवायला थोडं टफ वाटतं कारण त्यांचा आकार एक्झॅक्टली कसा आहे वगैरे याच्यावरती प्रश्न आले तर जर तुम्ही आरबीसी पाहिला तर तुम्हाला एल्पन लिबीचे गोळी जे असते त्याच्यासारखे हा म्हणजे जे चॉकलेट असतं त्याच्याप्रमाणे याचा आकार दिसत असेल तर त्या आकाराला आपण द्वि वक्र असं म्हणतो ओके बाय केव्ह असं त्यांना म्हणतो त्या आकाराला आपण म्हणतो आणि आरबीसी मध्ये केंद्रक नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा पण पन, आपण जर डब्ल्यू बी सीच्या बाबतीत पाहिलं तर आपण ऑलरेडी पाहिलं आमिबा सदृश्य आहेत त्यांना केंद्रक आहे आणि रंगहीन पेशी आहेत आकार आणि मोठे आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा शाबू शाबू जो असतो शाबूदाणा तो भिजवल्यानंतर फुगल्यानंतर जसा दिसतो त्या पद्धतीने यांचा आकार आहे थोडक्यात असा आपण ऍटलिस्ट या इमेजमध्ये जरी म्हणू शकतो ओके तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आता डब्ल्यू बी सीचे जे पाच प्रकार आहेत ते पाच प्रकार आपण पाहणार आहोत आणि ते पाच प्रकार लक्षात कसे ठेवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला असं वाटतं की कदाचित याच्यावरती प्रश्न येईल ओके तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाच प्रकार पाहूयात आणि त्याच्यानंतर त्यांची ट्रिक पाहूया तर डब्ल्यू बी सी चा पहिला प्रकार आहे न्यूट्रोफिल्स ज्यांचं काम आहे सूक्ष्मजीवाला मारणे ओके जे न्यूट्रोफिल्स हा प्रकार आहे ते सूक्ष्मजीवाला मारण्याचं काम करतात दुसरा प्रकार आहे ऍसिडोफिल्स अलर्जीमध्ये यांची संख्या वाढते ओके त्यानंतर तिसरा प्रकार आहे बॅसोफिल्स हिपॅरिन आणि हिस्टामाइन यांचं वहन करणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे बॅसोफिल्स तर हिपॅरिन आणि हिस्टामाइन हे दोन जे स्त्राव आहेत किंवा हे जे दोन रसायन आहेत यांचं एक्झॅक्टली काही काम आहे ते पण मी अगदी शॉर्टमध्ये सांगते हिपॅरिन जे आहे ते शरीरातलं रक्त गोठू नये म्हणून कार्य करतो ओके म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण आपल्याला माहिती की जनरली विटामिन के जे आहे ते रक्त गोठू नये म्हणून काम करतं मात्र त्याचबरोबर हिपॅरिन हे सुद्धा रक्त गोठू नये म्हणून आपल्या शरीरामध्ये असणारं एक रसायना रसायन आहे आणि हिस्टामाइन बद्दल मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेला आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावरती सूज येते तेव्हा तिथे हिस्टामाइन हे रसायन स्ट्रावलं जातं किंवा हा स्त्राव स्रवला जातो मग ते लक्षात कसं ठेवायचं तर हिस्टामाइन हा शब्द थोडासा हिस्का सारखा उच्चार असणार आहे सो आपण असं म्हणू शकतो की हिस्का दिल्यामुळे सूज आली ओके म्हणजे सूज आल्यानंतर हिस्टामाइन हा स्त्राव स्रवला जातो त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लिम्फोसाइट्स तर लिम्फोसाइट्सचं जर कार्य पाहिलं आपण तर प्रतिकार क्षमतेमध्ये प्रतिद्रव्य तयार करणे अँटीबॉडीज ज्या आहेत त्या तयार करण्याचं काम करतात लिम्फोसाइट्स आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके आणि शेवटचा प्रकार आहे मोनोसाईट्स ज्या मृत सूक्ष्मजीवांना खातात आता या ज्या म्हणजे हे जे पाच प्रकार आहेत ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे याची ट्रिक अगदी छान आहे मला खूप आवडलेली ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगते पहिला प्रकार होता न्यूट्रोफिल्स ओके बऱ्याचदा आपल्याला हे पाच प्रकार लक्षात राहतात नावं लक्षात राहतात पण कन्फ्युजन कुठलं म्हणजे कशाची जोडी काय किंवा कशाचं कार्य काय याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तर न्यूट्रोफिल्स जे आहे तर आपण जस्ट आता पाहिलं होतं की न्यूट्रोफिलचं काम काय आहे तर सूक्ष्मजीवांना मारणे मग आपण असं म्हणू शकतो की न्यूट्रॉनचा मारा केल्यामुळे सूक्ष्मजीव मरून गेले म्हणजे न्यूट्रॉनचा मारा सूक्ष्मजीव मरतात त्यानंतर ॲसिडोफिल्समध्ये आपण असं म्हणू शकतो की मला ऍसिडची ॲलर्जी आहे म्हणजेच ॲलर्जीमध्ये मध्ये संख्या वाढते ओके त्यानंतर बॅसोफिल्स बॅसोफिल्समध्ये जो पहिला शब्द आहे तो थोडासा बस सारखा आहे तर आपण म्हणजे थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी हा शब्द आपण घेऊ शकतो की बसून हिप आणि हिस्टाचं वहन कर ओके म्हणजे हिपॅरिन आणि हिस्टामिचं वहन करण्याचं काम कोण करतं बॅसोफिल्स तर आपण असं म्हणू शकतो की तू बसून ते वाहन कर ओके त्यानंतर आहे लिम्फोसाइट्स तर मध्ये एल वाय एम हा लिंब आणि बू म्हणजे लिंबू ओके अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे लिंबू काय करतं तर आपली प्रतिकार शक्ती वाढवतं किंवा प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतं तर लिम्फोसाइटचं काम काय लिंबूवरून लक्षात ठेवा की प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार करणे ओके आणि त्यानंतर शेवटचा आहे मोनोसाईट्स तर मोनोसाईट्स मध्ये आपण असं म्हणू शकतो मोनोसाईट्सचं काम काय आहे मृत सूक्ष्मजीवांना खाणे तर इथे आपण म्हणू शकतो की मोनोसाईट्स जे आहे हा शब्द मोनाला आपण थोडं रिलेट करूयात मोणा जी आहे ती काय करते मृत सूक्ष्मजीवांना खाते ओके अशा प्रकारे ही ट्रिक होती आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तुम्ही मला वॉरियर सुप्रिया या युट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता तिथे तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज मिळतील आणि त्याचबरोबर काही आयुष्यामध्ये काही प्रसंग आपल्या असे येतात जेव्हा आपण खचून जातो तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याच्याबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मिळतील तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की तिथे पण मला सबस्क्राईब करू शकता आणि तिथे पण माझे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता ओके आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर त्याचबरोबर वॉरियर सुप्रिया या आपल्या यूट्यूब चॅनल्सना नक्की सबस्क्राईब करा थँक्यू